गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती व्यवसाय आजही केला जातो. अनेक ठिकाणी भातासह पालेभाज्यांचे पीक घेण्यात येते. सध्या या भागात बळीराजाने भात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आपल्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने त्यांना हुलकावणी दिली होती. अधून मधून पडणाऱ्या किरकोळ सरींमुळे भात रोपांनी तग धरून ठेवला होता, तर काही भात रोपांची उगवणी ही झाली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वी पावसाने तालुक्यात हजेरी लावून बरसायला सुरुवात केली, त्यामुळे सर्वत्र शेतात चांगले पाणी झाले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात रोपांची चांगली वाढ झाली आहे. चिखलणीसाठी जमीन हलकी झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी करून भात रोपांच्या लावणीलाही सुरुवात केली आहे. पनवेल तालुक्यातील महिला वर्ग सध्या लावणीच्या कामात मग्न आहेत. पूर्वी लावणीची कामे करत असताना विरंगुळा म्हणून पारंपरिक गाणी सुद्धा गाऊन त्यातून देवाची आवळणी केली जात होती. अशा गाण्यांना आंबोळ्या असे संबोधले जाते. या आंबोळ्यांचे सूर आता खलाट या मध्ये ऐकू येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही शेती व्यवसायाला प्राधान्य दिले जाते, हे महत्त्वाचे आहे.